झणझणीत मटकीचा रस्सा आणि सोबतच केळ्याचे काप आज दुपारच्या जेवणाचा मस्त असा मेनू ठरवलेला आहे चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी मटके जे आहे ती दिवसा भिजत घातली होती त्यानंतर रात्री मी ती काढली आणि ह्या टोपलीमध्ये ठेवून दिली वरून झाकण लावलं आणि मस्त असे मोड आणलेले आहेत तर अशा मोड आलेल्या मटकीचा आज आपण रस्सा तयार करणार आहोत सर्वात प्रथम मटकी जी आहे ती आपण शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता यामध्ये मटकी आपण घालू आणि मटकी शिजवून घेऊ थोडंसं मी मीठ घातलेलं आहे जेणेकरून मटकीला चांगली चव येईल आता मटकी जी आहे ती मोड आल्यानंतर मटकी निवडून घ्यायची आहे कारण कधीकधी काही काही मटकीचे दाणे जे असतात ते फुलत नाहीत आणि मग ते दाताखाली येतात त्यामुळे मटकी व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची आहे आता झाकण ठेवून ही मटकी आपण शिजवून घेऊ तोपर्यंत एक वाटण तयार करू इथे मी दोन मिरची आहेत पाच सहा लसूण बागळा कोथिंबीरची देठ एक कांदा खोबरं घेतलेलं आहे थोडंसं सुकं खोबरं एक चमचा तीळ घेतलेले आहे आणि आलं घेतलेलं आहे एक ते दीड इंच पॅनमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा मी उभा असा चिरून घेतलेला आहे कुठ कसाही ओबडदोबड तुम्ही कांदा चिरून घेऊ शकता थोडंसं परतून झालं की त्यामध्ये सुको खोबरं घातलेलं आहे सुको खोबरं पण थोडंसं सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलं आणि त्यानंतर एक चमचा ह्यामध्ये तीळ घातलेले आहेत आता चांगलं हे भाजून घेतल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि ह्याला थंड करून घ्यायचं एका प्लेटमध्ये काढून थंड झाल्यानंतर ह्याला वाटून घ्यायचं आहे तर आता सुरुवातीला मी हे वाटून घेते आहे इथे बघा हे मी असं ओबडतोबड वाटून घेतलेलं आहे यानंतर उरलेले जे जिन्नस आहेत ते आपण ह्यामध्ये घालूया तर कोथिंबीरचे देठ आहेत लसूण आहे मिरची आहे आणि आलं आहे हे आपण व्यवस्थित वाटून घेणार आहोत तर एका चमचाभर पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि हे वाटून घेतलेलं आहे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता मटकी शिजली आहे किंवा नाही ती पाहूया तर मटकीला आपल्याला जास्त काही शिजवायचं नाही आहे अगदी हाताने मोडेल इतकीच मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर इथे बघा मटकी जी आहे ती चांगली शिजवून घेतलेली आहे पाणी इथे गरमच आहे त्यामुळे एक पाच सात मिनटं ह्याला झाकून ठेवूया म्हणजे मटकी चांगली फुलून येईल आता हे झाकून ठेवलेलं आहे यानंतर पाच सात मिनटांनी ह्याला आपण सेपरेट करून घ्यायचं आहे मटकी आणि पाणी हे पाणी फेकून द्यायचं नाही तर हेच पाणी आपण पुढे वापरणार आहोत आता इथे मी कढईमध्ये तीच कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन पळी तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं चांगला कांदा मस्त असा परतून घ्यायचा त्यानंतर कांदा चांगला गुलाबी झाला यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर इथे मी कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे एक चमचा यामुळे रस्शाला कलर खूप छान येतो आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे घरचा मसाला तर चांगलं झणझणीत तयार करायचं आहे त्यामुळे मी अडीच चमचे इथे मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी हळद घालूया आपण एक अर्धा चमचा आता हे सर्व तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर परतून घेतलं की यामध्ये आपण घालणार आहोत टॉमॅटो इथे मी दोन टोमॅटो घेत आहेत बारीक चिरून घेतलेले आहेत आता हा टोमॅटो देखील आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे त्यामुळे झाकण लावून हा टोमॅटो आपण शिजवून घेऊया एक वाफ काढून घेतलेली आहे टोमॅटो आता बघा व्यवस्थित नरम झालेला आहे थोडंसं आपण ह्याला परतून घेऊया आता हे खाली मसाले लागू नयेत कारण कढई स्टीलची आहे त्यामुळे थोडंसं पाणी मी घालते यामध्ये आणि हे व्यवस्थित परतून घेते टॉमॅटो चांगला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा किती मस्त कलर आलेला आहे याला आता वाटण जे आहे ते वाटण ह्यामध्ये घालायचं इथे जो आपण मसाला तयार केला आहे त्याला चांगलं तेल सुटलं नंतरच आपल्याला हे वाटण घालायचं आहे आता वाटण पण मस्त असं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि त्यालासुद्धा तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे हिंग तर इथे मी दोन चिमूटभर असा हिंग घातलेला आहे धणा पावडर घेतलेली आहे एक छोटा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे त्याच चमच्याने आणि त्याच चमच्याने गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा तर असे मी हे मसाले घातलेले आहेत मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही वापरू शकता आता हे चांगलं मिक्स करून घेते चांगलं चमचमीत आपल्याला हा रस्सा तयार करायचा आहे त्यामुळे मी इथे मस्त असे मसाले वापरलेले आहेत चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे मीठ आपण अगोदर पण वापरलेला आहे आता ह्याच्यामध्ये मटकी घालायची आणि हलक्या हाताने ह्याला आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाला जो आहे तो मटकीला व्यवस्थित लागला पाहिजे मटकीला चांगली चव आली पाहिजे त्यामुळे असं हलक्या हाताने हे करून एक मिनिटभर आपण ह्याला वाफ द्यायची आहे वाफ दिल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर पाणी जे आहे ते गरम करूनच घालायचं इथे मी गरम केलेलं पाणी घातलेलं आहे त्यानंतर मटकीचं जे पाणी आहे तेसुद्धा आपल्याला इथे वापरायचं आहे पण पहिलं गरम पाणी वापरायचं मटकीचं पाणी आता थंड झालेलं आहे जे गरम पाणी वापरलं की ह्याला अशी तरी मस्त सुटते त्यामुळे गरम पाणी पहिलं वापरायचं आता आवश्यक ते किती आपल्याला रस्सा हवा आहे त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आणि ह्याला मस्त अशी एक दणकावून उकळी घ्यायची की आपला मटकीचा रस्सा मस्त असा झणझणीत तयार होईल बघा ह्याला मस्त अशी तरी आलेली आहे आता इथे मी चांगली उकळी काढून घेतलेली आहे ह्यावर कोथिंबीर घालूया आणि आपला मटकीचा रस्सा आता तयार झालेला आहे ह्याला आपण थंड करत ठेवू तोपर्यंत आपण केळीचे काप तयार करून घेऊ तर इथे मी तीन केळी घेतलेल्या आहेत कच्ची केळी घ्यायची आहेत आणि आता ही कच्ची केळी जी आहे ती आपल्याला सोलून घ्यायची आहेत हाताला तेल लावायचं केळी कापण्यापूर्वी कारण केळीचा चीक जो आहे तो हाताला लागतो आणि मग हात काळे पडतात त्यामुळे ते हाताला तेल लावायचं आणि त्यानंतर केळी जी आहे ती अशी सोलून घ्यायची आहेत आपल्याला त्याचं हिरवं जे साल आहे ते सगळं काढून टाकायचं आहे तर या पद्धतीने मी अशी केळी सर्व सोडून घेते आहे बघा केळं सोडलेलं आहे त्याचा हिरवा भाग काढून टाकलेला आहे आणि केळीचे आता मी काप तयार करून घेते आहे तर इथे केळीचे काप मी तयार करून घेतलेले आहेत बघा असे थोडेसे जाडसर असे ठेवलेले आहेत आणि आता झटपट आपण हे केळीचे काप मस्त असे तयार करून घेऊ चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे जास्त काही तामधाम न करता घरचा मसाला घातलेला आहे दीड चमचा घरचा मसाला घातलेला आहे तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार थोडीशी हळद घातलेली आहे अर्धा चमचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं अगदी मसाला सर्व कापांना लागला पाहिजे असं मस्त चोळून घ्यायचं चो, आणि एक पाच ते सात मिनटं आपल्याला ह्याला असंच ठेवून द्यायचं विश्रांतीसाठी जेणेकरून मसाला चांगला मुरून राहील आता इथे मी घेतलेला आहे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामध्ये चांगलं गोळून घ्यायचं मात्र अगदी हलक्या हाताने हे पीठ लावायचं आहे जास्त ह्याला पीठ लावायचं नाही हे बघा या पद्धतीने त्यानंतर इथे तवा गरम करत ठेवलेला आहे तव्यावर चांगलं तेल घालायचं चा। तवा चांगला गरम होऊ द्यायचा आणि हे काप जे आहेत ते आपल्याला मस्त असे कुरकुरीत तयार करून घ्यायचे आहेत अगदी सुंदर लागतात झटपट बनणारी रेसिपी आहे साईड डिश म्हणून खूप छान आहे कधीतरी वरण केलं तेव्हा देखील तुम्ही असं काप तयार करून घेऊ शकता तर ह्याला उलट करायचं आणि मस्त बघा काप तयार झालेले आहेत कुरकुरीत मस्त असे हे काप तयार झाले तेवढेच ते चटपटीत मस्त लागत आहेत चाळणीमध्ये काढून ठेवते आणि बाकीचे काप असेच तयार करून घेते तर अशा पद्धतीने बाकीचे काप देखील मी तयार करून घेते आहे बघा आता हे गरम आहेत एकदम मस्त असे आतमधून पण व्यवस्थित शिजले गेलेले आहेत या पद्धतीने तर कसा वाटला आजचा मेनू बघा रसा किती जाड झालेला आहे तुम्हाला जर पातळ रसा हवा असेल तर अजून तुम्ही ह्यामध्ये पाणी घालू शकता तर मस्त असा मटकीचा रस्सा आणि केळ्याचे काप आजच्या दुपारच्या जेवणासाठी मस्त असा मेनू आहे बाजूलाच मी भात पण लावून घेतलेला आहे त्यामुळे दुपारचं जेवण आता तयार झालेलं आहे तुम्हाला कसा वाटला माझ्या दुपारच्या जेवणाचा मेनू कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे